तर मित्रांनो या नवीन टॉपिकमध्ये सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आपण आज जो व्हिडिओ आहात त्याच्या त्याच्यामध्ये आपल्याला बी एडबद्दल माहिती मिळणार आहे तर मित्रांनो मी याच्या अगोदर एक डी एडबद्दल व्हिडिओ बनवला आहे जर तुम्ही तो पाहला नसेल तर तुम्ही वरती दिलेल्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता कारण की तुम्हाला तो व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाफार कळणार नाही कारण जोपर्यंत तुम्ही डी एड करत नाही तोपर्यंत तुम्हाला बी एड कळत नाही आणि सर तुम्हाला जर डायरेक्ट बी एड करायची असेल तर तुम्हाला ते कसं करायचं काय असतं बी एड किती वर्षानंतर कोण कोण करू शकतं काय शिक्षण असतं आणि बी एड आल्यानंतर नोकरी कुठं मिळते याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पहिलं जर बी एड म्हणजे काय तर बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे डी एड आपण पाहिलं तर डिग्री डिप्लोमा आहे आणि हा त्याची ग्रॅज्युएशन म्हणजे डिग्री आहे तर ही डिग्री असते मित्रांनो या डिग्रीचा फायदा तुम्ही एक ते बारावी पर्यंत कोणत्याही विद्यालयात शिक्षक म्हणून काम करू शकता या कोर्समध्ये तुम्हाला शिक्षक होण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं आणि ही एक एक पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी एक प्रोग्राम बनवला आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्ही हा दोन वर्षाचा कोर्स करून पहिली ते बारावीपर्यंत म्हणजे डी एड साठी एक ते आठवी पर्यंत आहे पण तुम्ही पहिली ते बारावीपर्यंत बी एडवाले शिकू शकता हा कोर्स जर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला सरकारी शाळेमध्ये आणि खाजगी शाळेमध्ये काम करण्याचे तुम्ही काम करू शकता त्यासोबतच आणि मित्रांनो जर तुम्हाला शिकवण्याची जर आवड असेल जर तुम्हाला शिकवण्याची आवड असेल तर तुम्हाला लोकांना शिकवण्यात किंवा लोकदाविषयी लोकांना पटवून सांगण्यात जर रस असेल म्हणजे तुम्हाला त्यात प्राविण्य मिळवलं असेल तर तुम्ही बीएड हा तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो मित्रांनो तर आपण आता त्याच्याबद्दल काही महत्वाची गोष्टी पाहू तर मित्रांनो बीएड पात जे बी एड ची पात्रता आहे त्याचे निकष पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रवाह प्रवाहात म्हणजे आपण फॅकल्टी म्हणतो जशी आपण कला विज्ञान आणि वाणिज्य म्हणजे त्याला मराठीमध्ये सॉरी इंग्लिशमध्ये कला म्हणजे आपलं आर्ट सायन्स म्हणजे विज्ञान म्हणजे सायन्स आणि वाणिज्य म्हणजे कॉमर्स या तिन्ही हिच्यातून तुम्ही पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास ते पंचावन्न गुणासह पदवीधर असल्यास तुम्ही बी एड अभ्यासक्रमासाठी त्याचा प्रवेश प्रक्रिया भाग घेण्याची परवानगी तुम्हाला असते तुमचं जो वय असतं मित्रांनो तो, तो एकोणीस किमान म्हणजे कमीत कमी एकोणीस असलं पाहिजे आणि बीएड एड कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा असते तिचं नाव आहे यमेश टी टी आपण त्याला बी एड टी पण म्हणतो म्हणजे महाराष्ट्राची बी एड सीई टी जर तुम्ही वेगळ्या राज्यातील मुलं असाल समजा केरळ राजस्थान पंजाब तर तिथे तुमची वेगळी CET टी असते मित्रांनो ही आमची इथली महाराष्ट्रामध्ये असल्या तर तुम्ही तु, तु तर महाराष्ट ही एम एस टी सीई टी याला बी एड टी म्हणतात आणि हा जो बीएडचा चा कोर्स आहे तुम्ही मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही पण घेऊ शकतात दोन्ही लँग्वेजमध्ये हा जो कोर्स आहे तो अवेलेबल आहे मित्रांनो तर पुढं प्रक, तर बी एडची प्रक प्रवेश प्रक्रिया कशी तर मित्रांनो आपण माग सांगितल्याप्रमाणे तुम्ही पहिलं तुमचं जे ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला बी एड सी ईटीचं फॉर्म सुरू झाला आहे तुम्हाला कळतं तिच्यावर जाऊन तुम्ही तुमचे जे एज्युकेशन डॉक्युमेंट आहे ते अपलोड करायचे मित्रांनो मग तुमचं एक हॉल हॉलटिकिट येतं दुसरं तुम्हाला हॉल हॉलटिकीट मिळेल ते आपल्या राज्यात जाऊन तुम्ही कुठेही पेपर द्यायचा म्हणजे तुम्हाला जे हॉल हॉलटिकीटवर शाळा कॉलेज येईल तिच्यावर तुम्हाला तारीखेनुसार पेपर द्यायचा तिचा जो रिझल्ट लागेल जो शॉर्टलिस्ट तुम्हाला करून जो रिझल्ट लागेल तर तुम्हाला तो रिझल्ट तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणतं कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायची त्या टक्केच्या वेसवर ते तुम्हाला ठरवायचं आहे आणि जर तुम्हाला आपल्या जिल्ह्यातले जे जवळपास कॉलेज असतील तर त्यांची फीनुसार तुम्ही तिथे ॲडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला ते कॉलेजचे प्रेफरन्सनुसार फॉर्म भरायचे त्याच्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागते मेरिट लिस्ट लागले म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल की नाही तुमचा स्कोर चांगला असेल तर तुम्हाला लगेच मिळेल कमी असेल तर तुमचं फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडमध्ये नंबर लागेल आणि जर तुमचा थर्ड किंवा फर्स्ट राऊंडमध्ये पण नंबर लागला तर तुम्हाला तिथं फी भरून तुमची ॲडमिशन कन्फर्म करायची मित्रांनो हे झालं बी एडचं पूर्ण प्रवेश प्रक्रिया त्याच्यानंतर जर तुम्हाला हे मागचं पेज जर वाचायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता आणि हे पेज वाचून घेऊ हो शकता त्याच्यानंतर मित्रांनो जर आपण डी एडमध्ये जसं बघितलं तसं आता बी एडमध्ये मध्ये पण आहे तुम्हाला बी एडमध्ये मध्ये असलेली कौशल्य म्हणजे तुम्हाला शिक्षक बनायचं तर को तुमच्यात कोणती कौशल्य असायला हवी तर तेच आपण त्याच्यात ते संयम लागतो उत्साह लागतो संभाषण कौशल्य लागतं मित्रांनो शिकवण्याची कौशल्य व्यवस्थापन कौशल्य लवचिकता काल्पनिक कौशल्य आणि शिकवण्या शिकवण्याची आवड असली पाहिजे मित्रांनो आता त्याच्यानंतर आपल्या बी एड शिक्षकांच्या नोकरीमध्ये भूमिका कोणत्या असतात त्या बघा एक तुम्ही शाळेमध्ये शिकवू शकता त्याच्यामध्ये तुम्ही एज्युकेशन कन्स कन्सल्टंट म्हणून काम करू शकता त्याच्यानंतर हाय हायस्कूल प्रिन्सिपल म्हणून काम करू शकता रिसर्च असिस्टंट म्हणून काम करू शकता आणि मॅथमॅटिक टीचर पण म्हणून काम करू शकता ह्या तुमच्या नोकरीमध्ये भूमिका असणार मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला बी एडमध्ये आपण बी एडमध्ये नव्हतो पण बी मध्ये स्पेशलायझेशन सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला जर बी मध्ये स्पेशलायझेशन करायचं असेल समजा एखाद्या विद्यार्थ्याचं मॅ डिग्री मॅथम झाले असेल इंजिनिअरिंग झाले असेल तुम्ही पण करू शकता जर एखाद्याची बी डिग्री हिस्ट्री इकॉनॉमिक्स केमिस्ट्री अशा विषयात झाले असेल तर तुम्ही तुमचे विषय निवडून तुमचं स्पेशलायझेशन करू शकता समजा मी बी ए समजा मी केलं बी ए हिस्ट्री केलं असेल तर तुम्ही हिस्ट्री सब्जेक्ट घेऊन मी माझी बी एड करू शकतो जर मी सिविक्समध्ये असेल तर मी सिविक्स घेऊ शकतो भूगोल असेल तर भूगोल घेऊ शकतो इंग्रजी मराठी हिंदी अशा एवढ्या प्रकारे तुम्हाला स्पेशलायझेशन सब्जेक्ट आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर बी एड स्पेशलायझेशन तुम्हाला तुम 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 तुमची सायन्स स्ट्रीम मध्ये झालं असेल म्हणजे तुम्ही सायन्समधून केलं असेल तर तुम्ही भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी मॅथ म्हणजे गणित आणि संगणकशास्त्र यामध्ये तुम्ही स्पेशलायझेशन सायन्सवाली करू शकता आणि आर्ट्सवाल्यांसाठी आणि कॉमर्सवाल्यांसाठी हे स्पेशलायझेशन सब्जेक्ट असतात त्याच्यानंतर मित्रांनो नोकरीच्या संधी कुठं कुठे असणार आपल्याला तर तुम्ही शिक्षण सल्लागार म्हणून काम करू शकता तुम्ही लेख लेखक म्हणून काम करू शकता होम ट्युटर म्हणून काम करू शकता म्हणजे लोक जाऊन तुम्ही ट्युशन घेऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही शिक्षण शिक्षक होऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर आपल्याला इथे बी एडमध्ये मध्ये जास्त पर्याय उपलब्ध असतात तुम्ही एज्युकेशन किती कन्सल्टन्सी सुरू करू शकता हायस्कूल प्रिन्सिपल बनवू शकता रिसर्च असिस्टंट बनू शकता तर मित्रांनो तुम्ही स्वतःचे वैयक्तिक क्लास पण करू शकता सुरू त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या कॉलेजवर एखादी व्हॅकन्सी रिकामी असेल तर तुम्ही तिथे जाऊन स्वतः तुम्ही तुमचं ते अप्लाय करून तुम्ही जॉब मिळवू शकता आणि मित्रांनो शिक्षकांचा पगार आपल्याला माहितच आहे की शिक्षकांचा पगार किती असतो आणि काय असतो मित्रांनो हायस्कूल टीचरचा पेमेंट पन्नास हजारपासून सुरू होते मित्रांनो एके पन्नास हजारपासून तर ती पुढं दीड दोन लाखापर्यंत जाऊ शकते एक दीड लाख तर ती आरामशी मिळते मित्रांनो तर पहा तुम्हाला कर करिअर बाबतीत जर चांगलं निवडायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पाहत जा आणि आजच ठरवा की तुम्हाला काय बनायचं आहे आणि मित्रांनो जर हा टॉपिक तुम्हाला समजला असेल आणि जर याच्या व्यतिरिक्त तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला नक्की विचारा मी त्याचे उत्तर देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल तर मित्रांनो इथे व्हिडिओ थांबवतो धन्यवाद